नमस्कार. सर्वप्रथम तर आपणास नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. जीवनाच्या प्रवासात आज बघतोय की ब्रह्मकुमारीज, प्रजापिता ब्रह्मकुमारीज ईश्वरी विश्वविद्यालय नाशिक या संस्थेच्या अंतर्गत अनेक कॉलेजेस अनेक गावांमध्ये ग्रामीण भागात खास करून सेवेच्या माध्यमातून जाणं होतं. तर आज आर्थिक कंडिशन त्याचबरोबर मानसिक कंडिशनसुद्धा प्रत्येकाची बिघडत चालली आहे. खरोखर जर बघितलं तर आज प्रत्येकाकडे अनेक प्रकारचे सेट आहे. सोफा सेट आहे, गाड्यांचा सेट आहे, कपड्यांचा सेट आहे, डायनिंग सेट आहे, प्रत्येक सेट आहे. माइंड सेट नाही. एक्झॅक्टली आज विद्यार्थी वर्गामध्ये जर खास बघितलं तर अतिशय बिकट कंडिशन झाली. मुलं तणावामध्ये येत आहेत, डिप्रेशनमध्ये जात आहेत, सुसाईड पण करत आहेत मुलं, व्यसनाधीन होत चालले आहेत. व्यसनंसुद्धा अनेक प्रकारचे. आजपर्यंत आपण तंबाखू, गुटखा किंवा दारू याला व्यसन म्हणत होतो, पण आज सूक्ष्मरीतीचे व्यसन आहे जे अतिशय प्रभावीपणे आज आपण बघतोय मुलांवरती हवी झाले आहेत. मुलं त्या जाळ्यामध्ये अटकली आहेत आणि व्हॉट्सअप, फेसबुक, इंटरनेट हे सर्वच्या जाळ्यामध्ये मुलं आज अटकली आहेत. आजपर्यंत अनेक वस्तूंबद्दल आपण व्यसन किंवा एखाद्या पदार्थाबद्दल व्यसन म्हणत होतो, पण एखाद्या व्यक्तीशिवाय तुम्ही राहू शकत नाही किंवा एखाद्या पदार्थाशिवाय तुम्ही राहू शकत नाही, सुद्धा एक प्रकार व्यसन आहे. तर याच्या अंतर्गत संपूर्ण जिल्हाभरामध्ये खास करून बघतो नाशिक जिल्ह्यात आज मराठा विद्या प्रसारक याच्या अंतर्गत माझा महाराष्ट्र व्यसनमुक्त महाराष्ट्र, माझी शाळा व्यसनमुक्त शाळा या मोहिमेअंतर्गत ब्रह्मकुमारी या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आपण लेक्चर्स अनेक शाळांवरती घेत असतो. खरोखरच आज या प्रवासामध्ये अतिशय सुंदर असं सेवा सगळ्या नाशिकमध्ये चालली आहेत आणि आमचं पुढचं ध्येय आहे की नाशिकला स्मार्ट सिटी बनवायचं. अनेक शासनाच्या अंतर्गत सरकारच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून ही सिटी ड्रीम सिटी